नमस्कार. माझं नाव, मी समाधानचा मोठा भाऊ, मोठ्या काकांचा मुलगा. म्हणजे आमचं काही तो काही नव्हतं. आई वडिलांनी खूप काबाड कष्ट करून, म्हणजे दर डेली नेहमी दुसऱ्याच्या कामाला जाऊन मोलमजुरी करून त्यांनी जे काही घडवलं ते आतापर्यंत होतं आमचं. तर मग हळूहळू आम्ही म्हणजे लहानाचे मोठे झालो. आमचं शिक्षण समाधानचं पण माझं इथं माध्यमिक विद्यालय वाडेशाळेमध्ये झालेलं आहे, सरकारी शाळेमध्ये. त्याची तर एकच होता की कुठेतरी देशसेवेसाठी आम्ही म्हणजे कामाला यायला पाहिजे. आम्ही ह्या ध्येयाने इथं आई वडिलांचं नाव मोठं व्हायला पाहिजे, कारण की त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत. या हिशोबाने आम्ही मेहनत केली. केळीचे घोडे वाहण्यापासून ते केळीचे ते खोडं खणण्यापासून सगळं काम आम्ही सोबत केलेले आहेत. हो, दोघांनी असं नाही. आणि आमचं कधी म्हणजे दोघांचं एकमेकांशी संपर्क चांगला, आमचा दोघांचं एकदम म्हणजे एक कमी सख्या भावापेक्षा मित्र जास्त होतो जवळचे. खूप कष्ट करून शून्यातून आम्ही कुठेतरी त्यांना नाव निघायला पाहिजे म्हणून शून्यातून प्रगती होत होत आता आम्ही इथपर्यंत पोहोचलो होतो. सगळ्यात त्याची भरती जळगावला झाली होती. त्याचं भरती होण्याचं म्हणजे रनिंग वगैरे ते जळगावला झालं होतं. तिथून जॉईनिंगचं त्याचं सगळी प्रोसिजर औरंगाबाद, म्हणजे त्याचं सेंटर औरंगाबाद होतं भरतीचं. 2018 भरती झालेला. जे आम्ही म्हणजे ज्या दिवशी संध्याकाळी सोमवारी संध्याकाळी 22 तर रात्री 10 मी त्याला कॉल केलेला. मग निघतोय का? आम्ही कमीत कमी आता 1.5 महिन्यापासून दोघं घरीच सुट्टीला आलेलो सोबतच. हां, तिथं मालपूर म्हणून एक म्हणजे तालुका आहे, पोलीस स्टेशन पडतं ते, तिथं झाली मालपूरचे आणि आग्राचे. पण मालपूर थोडं दूर पडतं तिथून, पण ते हद्द पोलीस स्टेशनचे मालपूरची, पण आग्रा तिथून 5-7 किलोमीटर पुढे होतं, म्हणजे आग्राच्या मागे झाले. परत मायाशी इतकं बोलला तो म्हणे एक ग्वालियरवरनं एक हे घ्यायचं होतं, पार्सल होतं त्या साहेबाचं, पार्सल घेतलेलं म्हणे म्हणून थांबलो होतो म्हणे, इतकं बोलला. आणि बस आग्रा पोहोचण्याच्या 5-7 किलोमीटर आधीच ही घटना घडली. त्याचं बलिदान कधीच व्यर्थ झालं नाही, कारण की तो होताच अशा ठिकाणी. तर तिथं म्हणजे असे ड्युटी करण्यासाठी लोक म्हणजे अशा ठिकाणी होता. 40 RR म्हणजे ते डोगरा, 40 RR डोगरा जवळ, पण त्याचं युनिट जैसलमेर तिथून तिथं त्याला पाठवलेलं RR. आणि एवढ्या भयंकर ठिकाणी तिथं काही झालं नाही. त्याचं काम बस आपलं कामाची ध्येय, म्हणजे जे आपल्याला काम दिलं ते पूर्ण निष्ठावान होता, खूप निष्ठावान होता. पूर्ण शून्यातनं जे जग निर्माण केलं त्यांना परत शून्य होऊन गेलं आमच्यासाठी. तर म्हणजे शून्यच झालंय सगळं. त्याच्या आठवणीच आपल्याला सोबत ठेवून हिंमत ठेवून सगळ्यांना मला सपोर्ट करावं लागेल. मी आता नुकतंच 14 झाले लग्नाला, त्यांची अंत्यविधी झाली ना. अंत्यविधीच्या वेळेस दुःख खूप होतं आम्हाला, आणि आमच्या दुःखामध्ये खूप लोकांनी सहभाग घेतला, सगळ्यांनी खूप मदत केली. असं पूर्ण म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभरातल्या लोकांनी आम्हाला म्हणजे मदतच केलेली, मदतीच्या भावनेनेच आमच्याकडे बघितलेलं आहे. आमच्या काकांनी त्यांच्याकडे सगळ्यांकडे मदतीच्या भावनेनेच बघितलेलं आहे. समाधान दादा म्हणजे कायम कीर्तिरूपी जगतील राहतील हे त्यांनी आश्वासन देऊन आम्ही सांगितलं त्यांनी की आम्ही त्यांचा पुतळा उभारू. आणि आम्हाला या त्या गोष्टीचं बघून तरी थोडा आनंद वाटेल की कुठेतरी देशसेवेसाठी गेला, परत त्याची म्हणजे कीर्ती अजरामर आहे. आम्हाला तेवढी गोष्ट बघून बरं वाटेल. जिद्द, आमची जिद्द अशी होती, आम्ही बाहेर गाऊन इथे आलो होतो बऱ्याच दिवसापासून. ते असं आम्ही इथे दुसऱ्याचं मोलमजुरी सालदारकी करून आम्ही त्यांना शिकवलं. मोलमजुरी खोडे खंदत खंदत त्यांचं तकदीर उठलं, ते गेले भरतीला, ते जॉईंट झाले, तर मग त्यांचं तकदीर उठलं, बोलावून झालं तर जॉईंट होऊन गेलं. फार म्हणजे दांडगी घटना झाली आमची हे आम्हाला. पण ते कसं आहे आता एकटा होता, योगायोगा अचानकच झाले ते काही होतं. त्यांचं घरात सर्वी समाधानी होती, शांत, त्याचं नाव पण समाधानच होतं आणि सर्वी समाधानी केली होती. पण ते आता भगवंतानी हे सही केला. एका बाजूला दुःख प्रचंड बी आहे आम्हाला, आणि एका बाजूला देश सेवासाठी त्यांनी फार एक कौतुक केलंय हे पण वाटतंय आम्हाला. ते राहतात तिकडे, पण सर्व चित मायबापांचं त्यांच्याकडे लागतंय डेली. म्हणजे काय म्हणजे देश सेवासाठी केव्हा काय होतं हे घटना. आमची पण इच्छा आहे की आम्हाला राहायलाच पाहिजे बाबा. फौजीच होणार बाबा, मी असं काम करणार नाही, मी सरकारी नोकरी करतो बाबा असं सांगेल म्हणून भाऊ यातलाच आहे असं करू नको. बाई गण लोक निश्चित आहे यातला. दिशाला गेला तू संध्याकाळी जेवण खाऊन केलं, तुमच्यांनी 9 विड्यावर भरलं बोलं, थोडा आराम केला 1/4 तास, 11 पाऊस केला, 12 रेल्वे बसाल,
त्याच काही नाही म्हणून आलो. घरून निघाले तेव्हा म्हणाले येतो म्हणे मी. घरून देशासाठीच निघाले ते वर्दी वगैरे पॅक त्यांचे पॅक करत होते साहित्य. घर घर मी पण आवरलो त्यांना सगळं पॅक करू लागले सगळं काढून फुडून दिलं त्यांना. बोलले येतो म्हणे मी देशासाठी. ते कसं राहतं फॅमिलीमध्ये जीव आटपतो ते बघत नाही मागे. देशासाठीच निघतात ते घरून. हरिभाई मधून निघालेले होते ते एकदम कष्ट करून. पहिले लोकांच्या कामाला जायचे ते खायला पडायचे पैसे पडायचे नुकसान तरी जायचे नोकरीचे भरते द्यायचे घर वाटायचे फौजीची बायको असं देशासाठी जाता बा माझे मला. आर आर मध्ये होते ते पुढे जंगलात ड्युटी द्यायचे ते कधी खायला पण नाही जायचं ते. पुंछला पोस्टिंग झाली त्यांची. आमचं लग्न जमलं तेव्हाच त्यांची पोस्टिंग तिकडे झाली. त्यांची पोस्टिंग होणार होती 4-5 महिने जानेवारी फेब्रुवारी मध्ये. पंजाबला बदली होणार होती त्यांची जागो भेटी. तरी मी त्यांना काळजी करू शकते. ते 6-7 तास पण ड्युटी राहायची किंवा पण ड्युटी लागायची त्यांची. खूपच असा बर्फ पडायचा त्या बर्फात त्यांना एखादी वरती सोडायला जावं लागायचं वरती मुलांना. तिथलं वजे पहिले महिन्याची सुट्टी काढली होती नंतर अजून 1.5 महिन्या 15 दिवसाची वाढवली होती त्यांनी सुट्टी.